नमस्कार मंडळी, मी कुमारी पानसरे दीपाली विजय, संपत्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथे कृषी विभागात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव सन 2021-22 यानुसार मी आज आमच्या गावामध्ये जापूर या गावामध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे. तर तुम्ही म्हणाल रानभाज्या म्हणजे नेमकं काय? रानभाज्या म्हणजे अशा भाज्या की ज्या कुठलीही लागवड न करता पावसाच्या पाण्यावर आपोआप उगवतात. कार्यक्रमासाठी आमच्या गावचे माननीय सरपंच साहेब नितीन पानसरजी, उपसरपंच साहेब राजीभाऊ व इतर ग्रामस्थ उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला विविध 17 प्रकारच्या रानभाज्यांची ओळख करून देणार आहे. तर सर्वप्रथम हा शेवगा, यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, रायबोफ्लेविन, फॉलिक ॲसिड जास्त प्रमाणात आढळतात. त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही हा वापरला जातो. रक्तशुद्धीसाठी अतिशय गुणकारी आहे. त्यानंतर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील याची खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्यानंतर आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी देखील हा उपयुक्त ठरतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रित ठेवण्यासाठी देखील याची खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्यानंतर टाकळा ही भाजी मेथीच्या भाजीसारखीच असते. या भाजीच्या पानांचा लेप त्वचा विकारांवर लावतात. पित्त, हृदयविकार, खोकला, त्वचारोग, कफ इत्यादींसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. हिच्या पानांचा काढा ज्यावेळी मुलांना दात उगवतात त्यावेळी जो ताप येतो त्याच्यावरती गुणकारी आहे. तर ही पाथरीचा अंगरस ज्येष्ठ मधाबरोबर दिल्यास बाळंतणीचे दूध वाढते. या भाजीने पित्ताचा त्रास देखील कमी होतो. कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे. तर हे रताळ, यामध्ये अ आणि क जीवनसत्व जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी याचा उपयोग होतो. यातील पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. त्यानंतर तांदूळजा, उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. तांदूळजा क्षारधर्मी आहे. त्यानंतर हा सराटा किंवा काटेगोखरू हे देखील खूप औषधी भाजी मानली जाते. गर्भाशयाची शुद्धी होते. याच्यामुळे संधिवात मूत्राशयाच्या विकारांवरही उपयोगी आहे. किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती देखील याच्यामुळे थांबते. आळू ही कंदवर्गीय वनस्पती आहे. याच्या प्रामुख्याने दोन जाती असतात, एक हिरवट पांढरी व दुसरी काळी. जी काळी जात आहे ती औषधांमध्ये वापरली जाते. सुजलेल्या ठिकाणी हिचा लेप लावतात. नंतर आंबाडा, यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट यांसारखी अनेक पोषक तत्वे आहेत. केस गळणे, तुटणे या समस्या देखील याच्यामुळे कमी होतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते. राजगिरा किंवा आपण हिला लाल माठ देखील म्हणतो, हिच्यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे मुबलक प्रमाणात आहेत. रक्तशुद्धीकरणासाठी देखील हिचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. सूज देखील हिच्यामुळे कमी होते.
तिच्यामुळे वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेलाचा काढा किंवा त्याची भाजीसुद्धा अत्यंत गुणकारी ठरते. तिच्यामुळे रक्तातील दोष नाहीसे होतात. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर ही भाजी खाणे फायद्याचे ठरते. रक्तातील दोष हिच्यामुळे नाहीसे होतात. तर आघाडा, यामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. आघाडा हा रक्तवर्धक आहे, याच्यामुळे हाडे बळकट होण्यासाठी हा खाल्ला जातो. याची फळे, पाने, फुले पंचांग औषधात वापरली जातात. व्हिटॅमिन्स, प्रथिने, खनिजे यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. तर हा घोळू, हा मोठा घोळू आणि हा छोटा घोळू, या भाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आहेत. आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे उपयुक्त खनिजे देखील आहेत. हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यांसारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. वजन कमी करण्यास देखील हिच्यामुळे मदत होते. त्यानंतर हा काटेमाठ, हा पण सहज आपल्याला उपलब्ध होतो. ही भाजी रक्तवर्धक आहे, वजन वाढीसाठी तसेच आम्ल पित्त विकारावर गुणकारी आहे. शौचास ही भाजी खाल्ल्यामुळं किंवा दुधी भोपळा याची पाने किंवा ते पण अतिशय अत्यंत उपयोगी आहे आपल्याला. याने पचन मार्ग सुधारतो, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, व्हिटॅमिन एचा पुरवठा अत्यंत चांगल्या प्रकारे या भाजीमधून होतो, वजन पण घटवते. धन्यवाद मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये अशा 17 प्रकारच्या विविध भाज्या बघितल्या व त्यांचे उपयोग बघितले. तर या कार्यक्रमासाठी शिक्षक डॉक्टर खाद्य सर, डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर कल्लक सर व आमच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर स्नेहा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.